सर सर मी पुन्हा एकदा माफी मागतो तुमची. इट्स ओके. हे सगळं घाणेरडं प्लॅनिंग ह्याच्या डोक्यातलं होतं. पण तुमच्या स्टाफ मध्ये ज्या माणसांनी त्याची मदत केली ना त्यांना पहिलं नोकरीवरून काढून टाका, नाहीतर तुम्हालाच महागात पडेल. हो सर मी ते सगळं बघतो, तुम्ही त्याची काळजी नका करू. सर आजचं डिनर हे आमच्याकडनं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी. हे बघा सरांना आणि मॅडमला आपल्याकडची बेस्ट डिश सर्व करा काय. चला कामाला लागा सर प्लीज. तू ओके आहेस ना? धांटणान केक इज रेडी. ये थँक यू थँक यू. बघ कोण आलं. जा अफा मम्मी जी आई आई. अगं काय कसली तयारी एवढी. अगं आज व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, म्हणून आम्ही म्हंटल घरातल्या घरात पार्टी करूया. ए अरु ये ना जरा आपण सेल्फी काढूया. हो अगं नाही ग तुम्ही करा काय ते माझा उत्तर ब. मम्मी जी मी आज काय नाही ऐकणार. आता अनन्या आणि अथर्व पण हनीमूनला गेलेत आणि वरून तुमचा दुसरा मुलगा मला इथे एकटं सोडून गेलाय. मुजी प्लीज ना, ऍक्च्युली काकीजींनी माझा मूड चांगला करण्यासाठी ही पार्टी अरेंज केली. तर मग तुम्ही प्लीज ऐका ना. मी रोहनला सांगते लवकर येऊ. बस अगं ते तू सांगच, पण आत्ता पार्टीचा मूड स्पॉइल नको करूस प्लीज. मी काय करणं अपेक्षित आहे. काही नाही, भाऊजींनी तुला ती नवीन साडी आणून दिली आहे ना ती नेस, त्यांनाही बरं वाटेल. आम्ही बघ किती मस्त तयार झालोय. तू पण हो ना जा ना. अगं तिला अजून फॉल पण नाही लावलाय. हे पण मम्मी जी आपण घरीच पार्टी करतोय ना, बाहेर तर जायचं नाहीये, तर प्लीज तुम्ही ती साडी नेसा ना. नाही नको ग. अरु अगं सिमरन साठी तू एक साडी नाही बदलू शकत. अगं जा ना प्लीज जा 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 जा. देविका येस येस येस. सावकाश ग पाणी दे तिला. पाणी दे का ना. पाणी एक सरबत घे. अरु सरबत घे तुला बरं वाटेल. नको अगं घे ना दोन घोट घे बरं वाटेल. घे 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 ठसका थांबेल. देविका थांब जरा ठसका वाजवाय तिला. एक मिनिट एक घे गुळाचा खडा टाक तोंडात. आणि पाणी लगेच पिऊ नको, थोड्या वेळाने पी. वहिनी आता बरं वाटतंय तुला? काय ग देविका पूर्वा दिसत नाही, कुठे आहे? सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये पार्टी आहे यंगस्टर्सची, तिकडे गेली. नाही तिला जरा लवकर घरी बोलवून घे, फार उशीर करू नकोस मला. भाऊजी सगळी हाय क्लास सोसायटीतली मुलं आहेत, अशा पार्ट्यांना पूर्वाला जायलाच पाहिजे. अग
हो तिच्या जाण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तिला फक्त उशीर करू नकोस म्हणावं, लवकर घरी परत. अशा वयात रात्री अपरात्री बाहेर फिरणं बरं नाही. काळ किती विचित्र आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नाही का? भाऊजी, मनात नसत्या शंका येऊ देऊ नका. सध्याचा काळ तुमच्या काळासारखा नाहीये, म्हणजे तो विचित्र आहे असं काही नाही. जाऊ दे. बघ बघ, अरु अरु अजून खोकतेस तू. अगं दोन सिप घे ना, घे, तुला बरं वाटेल. अगं थोडस थोडस घे. देविका, अगं सरबत नाही आहे. म्हणजे दारू आहे ती. दारू? अगं असं काय करतेस? सरबत आहे हे. घ्या भाऊजी, बघा काय ते बघा आणि सांगा मला. माझ्या हातचं जेवण आवडतं ना तुम्हाला? त्या अन्नाची शपथ घेऊन सांगा मला भाऊजी. शेखर, मी म्हणते ना, हे सरबतच आहे. अगं तो सांगेल ना, तो सांगेल त्याच्या तोंडाने त्यात सरबत आहे की काय आहे ते. काय रे, सांग ना काय त्याच्यात. हो देविका, प्रत्येक नात्याची, प्रत्येक घराची ना एक मर्यादा असते. ती ओलांडली नाहीस ना तर फार बरं होईल. आणि आम्ही हे सगळं ऐकून घेतो, हा आमचा समजूतदारपणा आहे, दुबळेपणा नाही आहे, लक्षात ठेवतो. त्यामुळे इथून पुढे असं काही वागू नकोस, असं काही करू नकोस, ज्यामुळे आमचा समजूतदारपणा आणि आमची सहनशक्ती दोन्ही संपेल. असा ठरवा आणि आमची घरातली नवीन सून घरात नाही आहे ते फार बरं आहे. त्यांच्यासमोर हा सगळा तमाशा झाला असता ना त्याचे परिणाम आणखीन वाईट झाले असते. हॅलो समाधान, बरं वाटलं तुला? नाही नाही, आजचा व्हॅलेंटाईन्स डे स्पॉइल करून आनंद मिळाला ना तुला? मी काही स्पॉइल वगैरे केलेलं नाहीये, कळलं? तुझ्या वहिनीला सवय आहे छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करायची. एनिवे, आपण आपला मूड कशाला स्पॉइल करतोय? आपण मस्त एन्जॉय करूया ना, हो की नाही सिमरन? चल चल. काय एन्जॉय करूया सांग ना, काय एन्जॉय करूया? या सगळ्या प्रकारानंतर या घरात काही एन्जॉय करणं शक्य आहे का? नाही नाही, प्रत्येक वेळेला इथे काही जर एन्जॉय करायचं ठरवलं ना की त्याला गालबोट लागलंच पाहिजे. तू जर हे वहिनीला असे चिमटे काढणं थांबवलं नाहीस ना देविका, तर मला नाही वाटत या घरात मी कधी काही एन्जॉय करू शकेन म्हणून. कळतंय तुला? काकीजी काकीजी, हा प्लॅन पण फ्लॉप झाला. उलट मम्मीजी तुम्हालाच सुनावून गेल्या. अगं फक्त सुनवून काय होणार आहे, करू दे तिला बडबड. पण देविका अजून हरलेली नाहीये. सिमरन, तू कधी चेस खेळलीयस? शक्यता कमीच आहे. पण चेस खेळताना आपली पुढची खेळी काय असणार आहे हे आपल्या ऑपोजिट प्लेअरला कधीच कळू द्यायचं नाही. तसंच अरुलाही कळणार नाहीये मी पुढे काय करणार आहे ते. आपल्याकडे किटी पार्टी आहे ना, तेव्हा तू बघच मी अनन्यासमोर अरुला कशी चेकमेट करते ते. अरु, तुझ्या नाकावर टिचून मी श्रीमंता घरची सून आणली की नाही या घरात, मग आता बघच त्याच सुनेसमोर तुझी मान कशी खाली घालायला लावते ते. काकू, अरे वा,
पटकन शिकते सगळं हा अनन्या. थँक यू. अहो त्यात काय एवढं, आता तर हळूहळू मी आईंच्या हाताखाली तयार होणार आहे. मग उद्याच्या किटी पार्टी साठी पण जेवण तू बनव ना. हा मी. हा अगं घाबरू नको सनन्या, ती गंमत करतीये. मी आता ठरवलंय या घरात किटी पार्टी कधीच करणार नाही. गेल्या वेळेस माझ्या किटी पार्टीचा जो फियास्को झाला होता ना, त्यानंतर ठरवलं या घरात काहीही करायचं नाही. का? विचार तुझ्या सासूला. कशाला घुसपट काढतेस देविका? हो त्यामुळेच तर आता खर्च करून माझ्या मैत्रिणींना हॉटेलमध्ये पार्टी द्यावी लागणार आहे किंवा जेवण घरी मागवावं लागणार, कारण आता माझ्याकडे पैसेच उरले नाहीयेत. सगळ्यांच्या हनीमूनवर खर्च झाले आणि शेखरकडे मागितले तर उलट तो मलाच सुनवेल. काकू मी जर तुमच्या हॉटेलचे पैसे दिले तर चालेल? तू? हो नाही म्हणजे तुम्ही आमच्यासाठी इतकं केलंय हे तर काहीच नाहीये ना. आणि डोंट वरी, तसे योगा क्लासचे पैसे आहेत माझ्याकडे. अगं अनन्या तुझ्या योगा क्लासचे असे किती पैसे जमा झाले असतील. मी जर किटी पार्टी दिली ना तर 5-स्टार हॉटेलमध्ये देते, साधी सुधी नाही देत. कुणीही काही पैसे भरू नका, मी करेन घरी स्वयंपाक. अहो आई तुम्ही एकट्या असं किती लोकांचा स्वयंपाक करत बसण्यात, त्यापेक्षा हॉटेलमधूनच मागवूया ना. तुलाही यांच्यासारखी उठसूट बाहेरचं खायची सवय आहे का? नाही असू दे, माझं काहीच म्हणणं नाही, पण 5-पट जास्त खर्च करतो आपण हॉटेलच्या अन्नावर आणि नंतर फुकट घालवतो ते. अन्नही फुकट जातं, पैसेही वाया जातात, ते नाही पटत मला. तू बोलव सगळ्यांना इथेच, मी करेन स्वयंपाक. थँक यू हा अरु. आता तुझ्यासारखी शेफ घरात असताना मला बाहेरचं मागवताना जरा आवडलंच नसतं. थँक यू. जगदीश. काय झालं, कसला विचार करतोयस? मीरा अनु महाबळेश्वरला जाऊन आले असेल ना, काही फोन वगैरे आला होता त्याचा? काही नाही, बसली असेल संसार संसार खेळत. घरच्यांना आणि त्या सासूला किती खुश करू आणि किती नको असं झालं असेल आता तिला. मग सुरुवातीला सगळेच असं करतात, तरी अजून अथर्वची नोकरी गेली हे तिला माहिती नाहीये, नाहीतर तिचा एक फोन नक्कीच येईल मला. आणि मग तिचा चिडून फोन आला की तू लगेच अथर्वला कामावर परत बोलवणार ना? चल मी असलं काही करणार नाहीये, पण मला ना त्याचं कौतुक वाटत. मला दिलेला शब्द त्याने पाळला, एवढी मोठी गोष्ट घरात कळू न देणं, अनन्याला कळू न देणं सोपं नाहीये, कठीण जात असेल त्याला हे असं सगळं लपवण. करतोय पण मॅनेज असं दिसतंय. जगदीश तुझा नक्की स्टँड काय आहे हेच मला कळत नाहीये. तुला हे लग्न पटलंय का पटलेलं नाहीये? तू सतत अनन्याची बाजू घेत असतोस, मध्येच म्हणतोस अनन्याच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे, मग अथर्वला नोकरीवरनं काढतोस, मग मध्येच दोघांचं खूप कौतुक करतोस, मध्येच दोघांवर खूप चिडतोस, काय आहे काय तुझ्या डोक्यात? इरा मी तुझ्यासारखा टोकाचा विचार करत नाही हाच त्याचा अर्थ आहे, बाकी काही नाही. मला हे लग्न नक्कीच मान्य नाहीये. मी अथर्वला कामावरून काढलं कारण कंपनीवर डोळा ठेवून त्याने अनन्याशी लग्न केलं असेल तर त्याला यातलं काहीही मिळणार नाही, हे त्याला ताबडतोब कळावं ना म्हणून.
पण आता काय केलं त्यांनी लग्न झालं आता सगळं आता ते नाही बदलू शकत ना आपण आपणच काहीतरी याच्यावर विचार करायला हवा असं मला वाटतं म्हणजे म्हणजे अनु आणि अथर्वचं लग्न झालं हे ऑफिस मधल्या सगळ्यांना म्हणजे आपल्या आपल्या जवळच्या सगळ्यांना सगळ्यांनाच कळलंय हो मग मग आता आपल्यालाच यातून काहीतरी मार्ग काढायला हवा म्हणजे आपली नाचक्की कमी होईल आणि अनन्याही सुखात राहील असं काहीही होणार नाही त्या अथर्वच्या कपाळावर मिडल क्लास असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि तो काही ते बदलू शकणार नाही तो एकटा काहीच नाही करू शकणार आपल्यालाच काहीतरी करायला हवं काय इरा अजूनही सगळं आपल्या हातून गेलेलं नाहीये अजूनही आपण काहीतरी नक्कीच करू शकतो आहे एक विचार आहे माझ्या डोक्यात झालं अनन्या खरंच तुला बघितलं ना की म्हणजे सगळी टेन्शन सगळा थकवा निघून जातो आज ऑफिस मध्ये खूप स्ट्रेस होता का हो म्हणजे वर्कलोड जास्त होता तरीच एकही फोन केला नाहीस तू वेळ नाही मिळाला का आय एम सॉरी कंटिन्युअस मीटिंग सुरू होत्या ना म्हणून वाटलंच मला आणि एक साधा मेसेज तरी करायचाच रे तुला माहिती पूर्वा किती चिडवत होती मला मीच आपली वेड्यासारखी तुझ्या मेसेजची तुझ्या फोनची वाट बघत असते तुला तर जरा आठवण येत नाही माझी अनन्या आपल्याला आठवण त्याची येते ज्याला आपण विसरतो पण तू माझ्या डोक्यात 24 तास ठाण मांडून बसलीस म्हणजे मी ठरवलं ना तरी सुद्धा तू माझ्या डोक्यातून आणि डोळ्यासमोरून जाऊच शकत नाहीस आणि आज तर मला तुझी आणि तिची खूप आठवण आली तिची तिची कोणाची तिची कोण ती अथर्व अगं ती तुला आठवत नाही अथर्व तिची म्हणजे कोणाची आठवण येत होती तुला नीट सांग कालच्या रात्रीची आठवली नाही आठवण करून दे थँक्यू अरे पो नाश्ता करताना आता अभ्यास काय करतेस तू अगं सेम परीक्षा जवळ आली आहे माझी आता आणि आता पार्टी वगैरे झाली सगळी सो आता अभ्यास फोकस ऑन ओनली अभ्यास व्हेरी गुड ओ वैसे ना आम्ही कधी पण किटी पार्टी करू शकतो है ना काकीजी ओ आणि किटी पार्टी एक परीक्षाच असते कोण कसं दिसतं कोणी काय कपडे घातलेत कोणाचं वजन वाढलंय कोणाचं कमी झालंय या सगळ्यांना मार्क्स असतात मला नेहमी फर्स्ट यायचं असतं म्हणून तर ग्रीन टी पिते अरे हा माझी ग्रीन टी संपलीये शेखरला सांगावं लागेल ऑस्ट्रेलियाहून दुसरी मागव म्हणून मेसेज करते आई मी निघतोय
तुला सहन होत नसेल फोडणी तर बाहेर जा. एक्सक्यूज मी काकीजी. अरे इरावती या ना प्लीज या. वेलकम. हॅलो. हाय. या पूर्वा तिथे बस जरा बसा ना. मी यांची ओळख करून देते. या मिसेस इरावती धर्माधिकारी द इरावती धर्माधिकारी आजच्या आपल्या किटी पार्टीच्या स्पेशल गेस्ट. हॅलो. मी म्हटलं यांनाही बोलूया कारण आता आमचं आणि यांचं जवळचं नातं झालंय ना. इरावती ह्या माझ्या फ्रेंड्स ही स्मिता आणि ही लिनिता. तू बाहेर थांब बघू मी मिरची टाकते हा आता फोडणीला. नाही मी करते आई. तू बाहेर जा मी सांगते ऐक माझ बाहेर जा. हॅलो सॉरी मामा. तू कशी काय आली ग अशी काय करतेस अनन्या. मी इन्व्हाइट केलं यांना. मी तुला म्हणाले होते ना मला इन्व्हाइट करण्याचे खूप कारण यांना सुचत असतात. हो हो तशी मी स्मार्टच आहे. अगं अनन्या काय होत आहे तुला. हा अगं नाही फोडणी गेली नाकात म्हणून. किचन मध्ये काम करतेस. नाही आज गेस्ट येणार होते ना म्हणून जरा आईंना मदत करत होते. पण तुमच्याकडे केटरिंग नाही का तुम्ही काही बाहेरून मागवत किंवा कुक घरात. ओ नाही ना अरुला सगळं स्वतः करायची हौस असते. नाही पण मग अशी फोडणी दिल्यानंतर लहान घरामध्ये धूर साठतो. एक्झॉस्ट फॅन्स आहेत. नाही ना एक्झॉस्ट फॅन्स नाहीच आहेत. अनन्या मी काय म्हणते त्यांना सवय आहे तुला सवय नाहीये तू नको करू. मम्मा नाही होत काही त्रास आय एम ओके. अगं नाकडोळे लाल दिसतायत ना तुझे त्रास काय होत नाहीये म्हणतेस. मम्मा इतकं काही नाहीये होईल ते नीट इट्स ओके. देविका पण तू खरच खूपच नशीबवान आहेस ग. नाही म्हणजे इतक्या चांगल्या लोकांसोबत तुझे रिलेशनशिप झालेत. हो की नाही तुझी तर लॉटरीच लागली. हा येस ऑफकोर्स. रागू नका इरावती मॅम. जस्ट फॉर अ कन्सर्न तुम्ही कशी काय तुमची मुलगी इतक्या साध्या घरात दिली. या हल्लीच्या जनरेशनची मुलं आपापले डिसिजन्स घेतात आणि आपण त्यांना तेवढा फ्रीडम ऑफ चॉईस द्यायला पाहिजे नाही का. हो खरे ते म्हणतात ना. मिया बीबी राजी तो क्या करेगा काकी है ना काकी जी. हा सिमरन एक काम कर ना तू आतमध्ये जाऊन बघतेस का स्टार्टर्स रेडी आहेत की नाही. हा ठीक आहे तयार आहेत तयार आहेत. ये अनन्याची आई कशा आहात. ठीक आहे घ्या ना. नाही नको मी लिक्विड डाएट वर आहे. मामा मी तुझ्यासाठी ज्यूस आणू. ज्यूस घेशील आई मी आणते. मी घेऊन घेत घ्या घ्या. पूर्वा माझा तो डायमंड नेकलेस आहे ना तो जरा घेऊन या.
थँक यू. बघा ना कसा आहे नेकलेस. नाईस. त्यांना द्या. हा ए बघ ना कसा आहे. ब्युटिफुल. खूप सुंदर आहे का. थँक यू थँक यू. काय झालं. आउच. काय काय झालं. अग अचानक पोटात इथे अचानक दुखायला लागलं का. आउच. का दुखतंय. हिचा डायमंड नेकलेस बघून तर नाही ना दुखत आहे तुझ्या पोटात. नाही ग. हळू मम्मा. आर यू ओके. नो यार. ऍक्च्युली मला पण पोटात दुखायला लागले ग अचानक. काय. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुला दुखतंय. हो. आई वाज नॉट फीलिंग वेल. पाणी घे पाणी घे पाणी घे पाणी घे. वॉमिट. हे घ्या हे घ्या. वॉमिट सारखं पण होतंय. हे बघ मला जर काही झालं ना तर मी तुला बघून घेईन ना देविका. अनइझी फील व्हायला लागले देविका. सिरियसली काय घातलंयस या जेवणात. आउच. मी खरंच सांगते देविका हे ना काहीतरी सिरियस आहे. एक मिनिट एक मिनिट. हे खाल्ल्यामुळे. वेट अ मिनिट. हे अरु याच्यात काय टाकलंयस तू. यांना अचानक पोटात कसं काय दुखायला लागलं. अरु काय प्रकार आहे हा. मी तुला विचारते काय घातलंय याच्यात. अचानक यांना पोटात कसं काय दुखायला लागलं. जगदीश मी 2 तास तिथे बसू शकले नाही. ही मुलगी अख्खं आयुष्य कसं काढेल तिथे. आपण तिला तिथून बाहेर काढायलाच पाहिजे नाहीतर हाल होतील अनन्याचे. आपण काहीतरी केलं नाही ना तर त्या घरात आणि त्या सगळ्या दलदलीत कायमची अडकून पडेल अनन्या.